विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपण त्रिकोण या प्रकरणामध्ये 30 अंश 60 अंश 90 अंश मापाच्या त्रिकोणाचा गुणधर्म पाहिला. काय आहे? हा, 30 अंश मापाच्या कोणासमोरील बाजू कर्णाचे निम्पट असते. कधी? एक त्या एक त्रिकोणाला 29 अंशाचा, दुसरा 60 अंशाचा, तिसरा 90 अंशाचा असेल तर 30 अंशाच्या कोणासमोरील बाजू कर्णाचे निम्पट असते. याची सिद्धता आपण व्यवस्थित बघितली. आता आपल्याला बघा दुसरा गुणधर्म काय आहे पहा. जर काटकोन त्रिकोणाचे लघुकोन 30 अंश आणि 60 अंश असतील तर 60 अंशाच्या कोणासमोरील बाजू कर्णाच्या वर्गमूळ 3/2 पट असते. ठीक आहे, आता आपण हे सिद्ध करायचे. 30 मापाच्या कोणासमोरील भुजा कर्णाचे निम्पट असते याचा वापर आपल्याला इथे करावा लागेल. पक्ष म्हणजे दिलेल्या बाजू काय आहे. त्रिकोण एबीसी मध्ये कोन सी किती मापाचा आहे? 30 अंश. कोन ए किती अंशाचा आहे? 60 अंशाचा. आणि कोन बी 90 अंशाचा. हा, साध्य. 60 मापाच्या कोणासमोरचे भुजा कोणते? बीसी. कर्णाच्या ज्या मध्ये दिलेले कर्ण कोणता आहे? एसी. एसीच्या वर्गमुळात 3/2 पट असते हे आपलं साध्य आहे. ठीक आहे, सिद्धता मांडूया. हा, त्रिकोण एबीसी काटकोन त्रिकोण पायथागोरसचं प्रमेय वापरून आपल्याला तो वापरता येईल. त्रिकोण एबीसी या काटकोन त्रिकोणात पायथागोरसच्या प्रमेयानुसार काय पायथागोरसचा प्रमेय कर्ण वर्गा बरोबर एसी वर्गा बरोबर इतर दोन बाजूच्या वर्गांची बेरीज. कुठल्या दोन बाजू? ए बी वर्ग अधिक बी सी वर्ग. पायथागोरसचे प्रमेय आपल्याला माहिती आहे. एसी ही कर्ण आहे, ए बी 30 मापाच्या कोणासमोर भुजा आहे. आहे 30 मापाच्या कोणासमोर भुजा, परंतु 30 मापाच्या कोणासमोर भुजा ए बी ही कर्णाचे निम्पट असते म्हणजे एसी भागिले 2. छान, प्रमेयानुसार. प्रमेयानुसार ए बी 30 मापाच्या कोणासमोर भुजा कर्णाचे निम्पट असते. ठीक आहे, ही किंमत ए बी ची एसी भागिले 2 इथं मांडूया आपण. म्हणून एसी वर्ग बरोबर बोला ए बी च्या ऐवजी एसी भागिले 2. एसी भागिले 2 त्याचा वर्ग. पुढे अधिक एसी वर्ग कसं बोला? एसी वर्ग बरोबर इथं कंसात एसी भागिले 2 आहे. कंसाचा वर्ग एसी चा वर्ग छेद 2 चा वर्ग 4 अधिक एसी वर्ग. काय करायला पाहिजे बघा. इथं एसी वर्ग आहे, इथं पण एसी वर्ग स्वरूप आहे का? ती जरा घे घे एसी वर्ग हा पलीकडला एसी वर्ग छेद 4 मागाल्या काय होणार मग? वजा एसी वर्ग छेद 4. एसी वर्ग म्हणजे 4 बरोबर पलीकड काय झाला? बीसी वर्ग. इथे काळजी घ्या, एसी वर्गाचा छेद 1 आहे. एसी वर्गाचा छेद इथं 4. छेद सारखा आहे का? नाही. छेद सारखा करण्यासाठी काय करायचं? तिरकाच्या वर्ग. अच्छा, मग 4 आणि हा असा 4 एसी वर्ग. म्हणून 4 एसी वर्ग वजा एसी वर्ग एसी वर्ग छेदस्थानी बोल बोल छेदाच्या वर्ग 4 के 4 पलीकडा बी सी वर्ग. सांगा मला 4 एसी वर्ग मधून 1 एसी वर्ग गेला. 3 एसी वर्ग अगदी बरोबर आहे. 3 एसी वर्ग छेद 4 बरोबर बी सी वर्ग. ठीक आहे, जरा पुढचं मागं मागचं पुढं करा. बीसी वर्ग बरोबर 3 एसी वर्ग छेद 4. आता हा दोन्ही बाजूचे वर्गमूळ आहे. छान, दोन्ही बाजूंची वर्गमूळे घेऊन दोन्ही बाजूंची बोला बीसी वर्गाचा बीसी तीनचा नाही निघत मग. छान, तर मी 3 छेद 4 2 ओके आणि एसी वर्गाचा एसी. छान,
बराबर आमचं साधे काय आहे BC बरोबर वर्गमूळ 3/2 गुणिले AC म्हणजे BC ही 60 मापाच्या कोनासमोर उभे आहे AC कर्णच्या म्हणजे गुणिले मध्ये गुणिले असते कर्णाचे वर्गमूळ 3/2 पट असते अशा पद्धतीने आपण 30 60 90 मापाचं प्रमेय दोन पाहिले 30 मापाच्या कोनासमोर उभे कर्णाचे दोन पट असते आणि 60 मापाच्या कोनासमोर उभे कर्णाचे वर्गमूळ 3/2 पट असते समजलं ठीक आहे समजावून घ्या त्याचा सराव करा ओके धन्यवाद